प्रसारित करत आहोत विज्ञान प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेल्या स्वागत उद्याचे या एकूण बावन्न भागाच्या विज्ञान मालिकेतील भाग पाचवा आजच्या भागाचं शीर्षक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आजची स्थिती लेखक मकरंद भोसले यातील सहभागी कलावंत मुलगा ओंकार घळसासी मुलगी निधी पेडणेकर आई माधुरी लोणकर आणि मामा उमेश घळसासी तज्ज्ञ अजित जगताप आणि मकरंद भोसले समन्वयक डॉक्टर किशोर कुलकर्णी सादर करते विनायक मोरे अरे मुलांना आटपा आता लवकर आवरा तुमचं ते बुद्धिबळ खेळणं कधीही येईल तुमचा मामा येऊ दे की त्याला तोही मदत करेल आम्हाला खेळायला तूच सांगतेस ना की तोही खेळायचा बुद्धिबळ शाळा कॉलेजमध्ये असताना खेळायचा म्हणजे काय कॉलेजचा चेस चॅम्पियन होता तो मला मात्र आयुष्यात कधी बुद्धिबळ हा खेळ वाटलाच नाही तासन तास त्या बुद्धिबळाच्या पटाकडे बघत राहायचं हा कसला डोमलाचा खेळ एक प्रकारचा अभ्यास असतो खेळात कशी काहीतरी धावपळ पाहिजे घाम आला पाहिजे दम लागला पाहिजे भूक लागली पाहिजे इथे काय नुसते हत्ती घोडे नाचवायचे आधी डोक्यात आणि नंतर त्या छोट्याशा पटावर बावळटपणा नुसता काही तुला कळत नाही ना तर मग उगाच बोलू नकोस अगं बुद्धिबळ म्हणतात त्याला फक्त माझ्यासारखे बुद्धिमान लोकच खेळू शकतात हा खेळ खेड़, मला खेळायला कुणीतरी प्रतिस्पर्धी पाहिजे म्हणून खर तर माझ्या या मंद बहिणीला शिकवलाय हा खेळ मी पण तिच्या टिचभर मेंदूला झेपतच नाही येतो कारण हा खेळ खेळायला मुळात बुद्धिमत्ता असावी लागते ए मी नाही जा मी करते ना प्रयत्न तरी तू असं बोलतोस नाही मला डोकं बस तूच शहाणा पण मला कुठे तुझ्यासारखं किंवा मामासारखं इंजिनियर इंजिनिअर व्हायचंय मी जाणार कॉमर्सला मंद आधी पास हो मग बघू कॉमर्स का नाही बळ आणि खेळते बुद्धिबळ अरे 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 कुठल्या विषयावर भांडताय माझ्या बाजूनो बघ आला तुमचा मामा आता तूच सांग बाबा यांना नेहमी काहीतरी कारण काढून भांडत असतात दोघे अरे बरं झालं मामा तू आलास आता मला मदत कर माझ्या या अतिशहाण्या दादाला बुद्धिबळात हरवायला माझ्या बुद्धीला तू तु तुझ्या तु बुद्धीचं बळ दे मामा नाही तू तिला मदत नाहीतरी तिने शिकावं म्हणून नेहमी खेळवतोच मी तिला अरे आजकाल संगणकालाही हरवतो मी आज कदाचित तुला पण हरवेन अरे अरे त्याला बसू तरी दे त्याने घरात येऊन अजून श्वास सुद्धा घेतला नाही तर तुम्ही त्याला कामाला लावलात असू दे ग बसूनच खेळायचं खेळ आहे हा मी तो खेळता खेळता पोरांबरोबर गप्पा पण मारतो तोपर्यंत तू तो मस्तपैकी चहा टाक अमेरिकेत तुझ्या हातचा चहा मिळत नाही ना हो हो अगदी मस्का लावायची काही गरज नाही आत्ता आणते चहा काय रे तू कुठल्या संगणकाला बुद्धिबळात हरवलेस आहे माझ्या संगणकावर माझ्या एका मित्राने दिलेलं चेसचं सॉफ्टवेअर अरे तू कसा तुझ्या बहिणीनं शिकावं म्हणून तिला खेळवतोस ना तसा तू शिकावं म्हणून बनवलेलं सॉफ्टवेअर आहे ते आधुनिक संगणकाला तर बुद्धिबळाचा जगत जेता पण हरवू शकत नाही रे बाबा काही काय सांगतोस आम्हाला आमच्या प्राध्यापकांनी शिकवलंय की संगणक मठ्ठ असतो या माझ्या बहिणीसारखा तो फक्त तेच करू शकतो जे आपण त्याला आज्ञावलीच्या माध्यमातून करायला सांगतो त्याला स्वतःची अशी बुद्धिमत्ता नसतेच अरे गेले ते दिवस तुमच्या या प्राध्यापकांनी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाबद्दल काही सांगितलंय की नाही कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे सगळं त्या पुस्तकांमधल्या विज्ञान कथेंमध्ये बरं वाटतं भविष्यात काय होईल ते होईल हो पण आजच्या जगाचा आणि तुझ्या त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का कविकल्पना नुसत्या कुठल्या जगावर वावरतोयस रे तू कोणी एकेकाळी ही कविकल्पनाच होती परंतु आजच्या घटकेला तुझ्याच आजूबाजूची कितीतरी उदाहरणं मी देऊ शकतो जिथं ही कृत्रिम बुद्धिमत्ता सर्रास वापरली जाते तुझ्या नैसर्गिक बुद्धिमत्तेला ते कळत नाहीये इतकच इतकंच आहे काहीतरीच काय एकतरी उदाहरण अरे एक दे दे का वाटेल तेवढी देतो तू गुगलवर सर्च करतोस का म्हणजे काय मला काही अडलं तरी मी गुगल बाबालाच शरण जातो आणि माझ्या मनातला प्रश्न त्याला विचारतो मग तो प्रश्न टाईप करताना बऱ्याचदा तू तो अर्धवट टाईप केल्यावर गुगल तो स्वतःच पूर्ण करतो ना हो रे इतकंच नाही तर तो पूर्ण करायचे दोन चार पर्याय पण देतो कसला आहे ना गुगल हा असला आहे याचं कारण ते फजी प्रकरण आहे हां आजकाल तर मी गुगलवर टाईप पण करत नाही मोबाईल उचलतो ओके गुगल म्हणतो मन आणि मनातला प्रश्न तोंडीत विचारतो अरे आता तूच कृत्रिम बुद्धिमत्तेचं अजून एक उदाहरण दिलंच बघ मामा अरे यात कुठून आली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता बरं मला सांग या तुझ्या गुगल बाबाला तू विचारायच्या आधी तुझ्या मनातला प्रश्न कसा कळतो त्यात काही मोठं नाही माझ्या आईला पण मी बोलायच्या आधी माझ्या मनातलं सगळं कळतं ही बघ तुझ्या चहाबरोबर ती न सांगता माझी कॉफी पण घेऊन आली आता यात पण आहे का तुझी कृत्रिम बुद्धिमत्ता ए बाबांनो मला आता कुठे ओढताय तुमच्या वादविवादात घ्या तुमची चहा कॉफी प्या मी इथे बसून तुमच्या गप्पा ऐकते यात तुझ्या आईची स्वतःची बुद्धिमत्ता आहे नैसर्गिक बुद्धिमत्ता आहेच माझी आई बुद्धिमान बी ए ऑनर्स आहे ती वेडी आहेस का तू माझ्या बहिणीबद्दल मलाच काय सांगतेस तुझी आई बुद्धिमान आहे म्हणालीस ना आता मग मला सांग बुद्धिमान म्हणजे काय तिला काय विचारतोयस हिचा आणि बुद्धीचा काय संबंध नाही रे मी सांगतो बुद्धिमान म्हणजे बुद्धिमत्ता असलेला किंवा असलेली आणि बुद्धिमत्ता म्हणजे काय बुद्धिमत्ता म्हणजे ते हे बुद्धिमत्ता म्हणजे आपलं ते हुशारी बुद्धिमत्ता म्हणजे अनुभवातून शिकायची ताकद असं म्हटलं तर चालेल नक्की चालेल अगदी बरोबर व्याख्या सांगितलीच बुद्धिमत्तेची आई म्हणतेच नेहमी की तूही बुद्धिमान आहेस माझ्यासारखा ती असं नाही म्हणत की मामा तुझ्यासारखा बुद्धिमान आहे ती म्हणते की तू तु, तुझ्या मामासारखा बुद्धिमान आहेस तेच गते दोन्ही गोष्टी सारख्याच बिलकुल नाही ते असू दे ग मला सांग तुझ्या आईला केवळ तिच्या अनुभवावरून कळतं की तुझ्या या बहिणीला काय पाहिजे ते त्यासाठी तिला काही सांगायची पण गरज पडत नाही बरोबर आहे की नाही अगदी बरोबर तसंच गुगलला तू काय विचारणार आहे हे कळतं ते त्याला तू आणि इतरांनी आजवर काय विचारलं आहेस हे माहिती असल्यामुळंच तोच तर त्याचा अनुभव आहे ना त्या अनुभवावरून तो शिकतो हीच तर त्याची बुद्धिमत्ता आहे आणि ती तुझ्या माझ्या बुद्धिमत्तेसारखी नैसर्गिक नसल्यामुळं तिला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतात खरं सांगू काही महिन्यांपूर्वी म्हणजे मी ओके गुगल असं म्हणायला सुरुवात केली तेव्हा मला हा गुगल भलताच मूर्ख वाटत होता कारण मी त्याला काहीतरी शोधायला सांगायचो आणि तो काहीतरी भलताच शोधायचा आता मात्र सुधरला हा तो मी सांगितलेलं सगळं शोधतोय याचं कारण म्हणजे सुरुवातीला त्याला तू काय सांगायचास ते कळायचंच नाही तुझे उच्चार पण त्याला समजत नसतील पण ते सारखं ऐकून ऐकून हळूहळू तो ते समजायला शिकला म्हणजे त्याच्याकडे अनुभवातून शिकायची ताकद आहे ना तीच त्याची बुद्धिमत्ता तू जे वापरतोस ना त्याला अँड्रॉइडचा गुगल असिस्टंट म्हणतात पण त्याच्यासारखे चालणारे आयफोनचे सिरी मायक्रोसॉफ्टची कोर्टाना आणि ॲमेझॉनची अलेक्झासारखं बोललेलं ऐकणारे सहाय्यक या त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जीवावरच स्वत शिकतात आणि आपल्यालाही मदत करतात hmm. आता समजलं मला अजून एक उदाहरण देऊ अनेक संकेतस्थळावर त्याला भेट देणाऱ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ती देण्यासाठी एक चॅटबॉक्स असतो हो माहिती आहे मला आपल्या आप बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतात पण तुला हे माहिती आहे का की या चॅटबॉक्समध्ये प्रश्नांची उत्तरं माणसं देत नाहीत तर ते काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर एखादा संगणकच देत असतो मला कळलंय तुला काय म्हणायचं ते मामा पण मला नाही समजलं मला जरा समजावून सांग ना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हां सांगतो तुझ्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर सोप्या भाषेत सांगण्यासाठी मी तुला एक मस्त उदाहरणच देतो आपण एखाद्या लहान बाळाला घरात येणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणाला मामा म्हणायचं आणि कोणाला मावशी म्हणायचं ते शिकवतो असं का म्हणायचं म्हणजे स्त्री आणि पुरुष कसा ओळखायचा हे काही शिकवत नाही पण काही काळानं ते बाळ हे सगळं आपोआप शिकतं घरात आलेल्या नव्या व्यक्तीला मामा म्हणायचं की मावशी हे त्याचं तेच ठरवतं यालाच आपण मानवी बुद्धिमत्ता असं म्हणतो नेमकी हीच किंवा अशीच एखादी गोष्ट संगणक करतो तेव्हा त्याला त्या संगणकाची कृत्रिम बुद्धिमत्ता कारणीभूत असते पण पण हे तो कसं शिकतो हे बघ संगणकाला ही कृत्रिम बुद्धिमत्ता बहाल करण्याच्या अनेक पद्धती आहेत अर्थात त्यासाठी त्यालाही माणसासारखं शिकावंच लागतं समजा तुम्हाला संगणकाला एखाद्या चित्रातून स्त्री आणि पुरुष ओळखायला शिकवायचं आहे तर आधी तुम्हाला स्वत अनेक चित्र आणून त्यात स्त्री कोणती आणि पुरुष कोणता हे संगणकाला सांगायला पाहिजे ही चित्र संख्येनं जितकी जास्त तितका संगणक जास्त शिकेल बरोबरच आहे की जर तुम्ही त्या चित्रांमधील कोणकोणत्या बाबींना विचारात घेतल्यावर स्त्री आणि पुरुष यांच्यातला फरक ओळखू शकलात हेही संगणकाला सांगितलं तर अशा संगणक शिक्षणाच्या पद्धतीला सुपरवाईजड लर्निंग किंवा पर्यवेक्षित शिक्षण असं म्हणतात पण जर या बाबी शोधायचं कामही संगणकानंच केलं तर त्या संगणक शिक्षणाच्या पद्धतीला अनसुपरवाइजड लर्निंग किंवा अपर्यवेक्षित शिक्षण असं म्हणतात असंही आहे का यापैकी कोणत्याही पद्धतीनं एकदा का तो संगणक शिकला की मग तो संगणक नव्या त्यानं यापूर्वी न पाहिलेल्या चित्रातून सुद्धा स्त्री आणि पुरुष ओळखू शकतो ते त्यानं बरोबर ओळखलं की नाही हेही त्या संगणकाला कळवायच्या पद्धतीला रिएन्फोर्समेंट किंवा संगणकाच्या विचारपद्धतीचं मजबूतीकरण असं म्हणतात जर त्यानं ओळखण्यात चूक केली असल्याचं त्याच्या लक्षात आणून दिलं तर त्या अनुषंगानं तो त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत त्या पुढं सुधारणा करतो म्हणजे हा अगदी माणसासारखाच शिकतो की अगदी बरोबर आहे हिचे प्रश्न संपणारच नाहीत मला सांग तू मगाशी बुद्धिबळाच्या जगजेत्याला हरवणाऱ्या संगणकाबद्दल काय म्हणत होतास मला सांग तू कधी गॅरिक ऑस्पोरो हे नाव ऐकलंयस म्हणजे काय बुद्धिबळाचा वर्ल्ड चॅम्पियन होता तो नाईन्टीन नाईन्टी सेवन साली तुझ्या या गॅरी ऑस्पारोला आय बी एमच्या डीप ब्ल्यू नावाच्या संगणकानं बुद्धिबळाच्या एका खेळात हरवलं होतं अरे काय सांगतोस काय अरे ही तर खूप जुनी गोष्ट आहे तू गो या खेळाबद्दल काही ऐकलंयस का हो ऐकलंय मी गो हा बुद्धिबळासारखाच पण त्याहून अधिक किचकट खेळ आहे बरोबर आहे म्हणूनच गॅरी ऑस्परोला हो हरवणारा तो डिब्ली संगणकही या खेळात फार चांगली कामगिरी करू शकला नव्हता पण ह्या सगळ्याचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी काय संबंध अरे सांगतो ना तुला गुगलनं विकसित केलेली अल्फा गो नावाची आज्ञावली हा खेळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ताकदीवर खेळते अल्फा गोच्या सुरुवातीच्या आवृत्तीत गो या खेळाच्या माणसा माणसामधल्या खेळाच्या जवळजवळ तीन कोटी खेळ्या त्याला सांगण्यात आल्या होत्या म्हणजे फीड करण्यात आल्या होत्या आणि त्यातून तो हा खेळ शिकलेला होता अरे बाप रे तीन कोटी अगं खरी गंमत तर पुढंच आहे त्यानंतरच्या अल्फा गो झिरो या त्याच्या आवृत्तीत मात्र त्याला फक्त गो खेळाचे मूलभूत नियम शिकवण्यात आले आणि माणसा माणसांमधल्या कोणत्याही खेळ्यांच्या डेटाशिवाय त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि गुगलच्या सुपर संगणकाच्या मदतीनं स्वतशीच खेळून तो पूर्वीपेक्षा जास्त चांगला खेळायला शिकला आणि गो खेळाच्या मानवी जगज्जेत्याला हरवून स्वत गो या खेळाचा जगज्जेता झाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने खेळाशिवाय आणखी काही करता येतं का नाही म्हणजे काय बरंच काही करता येतं अलीकडंच सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आय बी एमच्याच प्रोजेक्ट डिबेटर नावाच्या संगणकानं ना एका वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता त्यात त्यानं लोकांशी संवादही साधला इतर स्पर्धकांचं संभाषण ऐकलं आणि त्यांनी मांडलेले मुद्दे खोडूनही काढले अरे बापरे वादविवाद स्पर्धा संगणकाने जिंकली तुला या गोष्टीचं कौतुक वाटणारच गल्लीतल्या गणेशोत्सवातल्या वक्तृत्व स्पर्धेत पाठ केलेलं भाषण दरवर्षी आयत्या वेळेस विसरतेस तू आणखी काही करू शकतो का हा संगणक त्याच्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर अरे या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर अमेरिकेतल्या वायमो कंपनीनं चालकाविना चालणारी गाडी दोन वर्षापूर्वी रस्त्यावर आणली आहे बापरे संगणक गाडी चालवतो आता ना अरे मामा हा तुझा लाडका स्वतःला बुद्धिमान म्हणवणारा भाचा दोनच दिवस गेला हा ड्रायव्हिंग स्कूलला आणि मग आपल्या हातून गाडी ठोकली जाईल या भीतीने परत गेलाच नाही <laughs> भित्रा कुठला तुझ्यापेक्षा तुझा, तुझा संगणक बरा की रे असू दे असू दे अरे केवढं ते ट्रॅफिक खरंच घाबरलो मी मी सांगतो ना तुझा हा संगणक तुझ्या त्या अमेरिकेत चालवत असेल गाडी पण आपल्याकडे ट्रॅफिक मध्ये तो नक्की अपघात करेल बघ नाही रे बाबा नाही झपाट्यानं शिकणारी आणि संगणकीय मेंदू असलेली ही गाडी आज सर्वसाधारण मानवी चालकापेक्षा कमी अपघात करते आणि संगणक तज्ज्ञांच्या मते नजीकच्या भविष्यात ती निर्दोषपणे आणि कोणत्याही मानवी चालकापेक्षा सुरक्षित गाडी चालवू शकेल चल म्हणजे तू काळजी करायला नकोस तुला गाडी चालवायला नाही आली तरी चालेल या गाडीत बसलास की तुला ट्रॅफिकचीही काळजी करायला नको मामा आणि काय चाललंय जगात आज या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर चीनमधल्या शिनुहा या बातमी देणाऱ्या संस्थेनं दोन एक वर्षापूर्वी त्यांच्या टी व्ही चॅनलवर बातम्या देण्यासाठी दोन रोबोची न्यूज अँकर म्हणून नेमणूक केली आहे कोणतीही उसंत न घेता त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर ते बारा महिने चोवीस तास जगभरातल्या बातम्या त्यांच्या दर्शकांपर्यंत पोचवू शकतात हां हे म्हणजे असं झालं या रोबोजना सुट्टीची गरज नाही आणि नेहमीच्या मानवी न्यूज अँकर्सना मात्र कायमची सुट्टी मी वाचलं की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने खून पण केला जातो म्हणे बापरे खून फार सीआयडी आणि क्राईम पेट्रोल बघायचा परिणाम आहे हा बंदच करून टाकते तुझा टीव्ही आता तुला काय करायचंय ते कर पण तो काही अगदीच खोट सांगत नाहीये म्हणजे म्हणजे वाघाचे पणजे मी काय वेळा आहे का ग वाटेल ते सांगायला मला तर नाव पण आठवत आहे सुलेमानी तो मोठा जनरल होता इराणचा बरोबर सांगतोय हा तुम्हाला ड्रोन म्हणजे काय ते माहिती आहे का अर्थात स्वयंचलित छोटंसं विमान जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातातील जॉयस्टिक वापरून याचं नियंत्रण केलं जातं बरोबर सांगितलंस पण असा ड्रोन अगदीच प्राथमिक अवस्थेतला ड्रोन असतो अगदी प्रगत अवस्थेतल्या ड्रोनला त्यानं कुठं जायला पाहिजे तो पत्ता सांगितला की तो बरोबर त्या पत्त्यावरती जाऊन पोचतो त्याला जर एखाद्या व्यक्तीचा फोटो दाखवला की तो त्या चेहऱ्याच्या व्यक्तीला शोधत जातो आणि हे तो कसं करतो मामा जी पी एसच्या साह्यानं पत्ता आणि फेस रेकग्नेशनच्या मदतीनं माणूस ओळखणं या दोन्ही गोष्टी तुझ्या मोबाईल फोनमध्ये पण आहेतच ना अरे खरंच की हे माझ्या लक्षातच आलं नाही आणि एकदा का त्या ड्रोननं माणूस ओळखला की तो त्याच्यावरती झेप घेतो आणि त्याच ड्रोन स्फोटकांच्या स्फोटानं त्या माणसाचा मृत्यू ओढवतो हो इराणच्या जनरल सुलेमानीला अशाच पद्धतीनं मारलं गेलं होतं किंबहुना उद्याची युद्धही मानवी सैनिकात नाही तर अशा कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोजमध्ये खेळले जातील असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे भयंकरच आहे हे, हे सगळं या वाईटातलं चांगलं बघायचं चा असेल तर या पद्धतीनं ठरवलेला माणूस मरत जरी असला तरी आजूबाजूच्या इतर माणसांचा जीव वाचतो आणि इतर मालमत्तेचंही नुकसान होत नाही पारंपरिक युद्धात कसं एका माणसाला मारण्यासाठी हजारो लोकांचा जीव जातो आणि मालमत्तेचंही अपरिमित असं नुकसान होतं अरे हे असं काहीतरी वाईट सांगण्यापेक्षा काहीतरी चांगला उपयोग सांग मुलांना या तंत्रज्ञानाचा चांगले म्हणजे विधायक उपयोग खूप आहेत या तंत्रज्ञानाचे चा। उदाहरणच द्यायचं झालं तर आय बी एमच्या वॉटसनचंच घे वॉटसन म्हणजे थॉमस वॉटसन आय बी एमचे संस्थापक ना चांगलं आहे तुझं ज्ञान पण मी थॉमस वॉटसन यांच्याबद्दल नाही आहे बोलत त्यांच्याच गौरवार्थ आय बी एमनं या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर चालणाऱ्या त्यांच्या संगणकाचं चा नाव वॉटसन असं ठेवलंय मी या वॉटसनबद्दल बोलतो आता हा तुझा वॉटसन काय करतो या वॉटसनला माणसाची भाषा समजते तो त्यांच्या भाषेतले त्यांचे प्रश्न समजून घेतो आणि त्यांची उत्तरं देखील देतो पण या वॉटसनचा विषय काय त्याला कोणत्या विषयाचं ज्ञान आहे कोणत्याही तुम्ही त्याला द्याल ते ज्ञान शिक्षणापासून ते हवामानाचा अंदाज बांधण्यापर्यंत आणि कर भरण्यापासून ते जाहिरात विषयक तज्ज्ञ सल्ला देण्यापर्यंत तो काहीही करू शकतो आहे तुझा वॉटसन अरे हा वॉट्सन सध्या अमेरिकन नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार वकिली सल्लाही देतो आहे काय म्हणतो काही काळातच तो सर्वसाधारण कामासाठी लागणाऱ्या वकिलांची जागा घेईल अशी भीती अमेरिकेत व्यक्त केली जाते अलीकडं त्यात केलेल्या काही फेरबदलांमुळं हा वॉटसन अधिक हुशारही झालाय आता तर तो मानवी भावनाही ओळखू शकतोय म्हणजे तसं बघितलं तर आता माणसात आणि संगणकात काही फरकच राहिलेला नाहीये असं माणसं मठ असू शकतात संगणक नाही आणि माणसं घाबरटही असतात पण संगणक नाही झालं भांडण परत सुरू अरे पण ही म्हणते ते खरच आहे की आता माणसात आणि संगणकात काही फारसा फरक राहिला नाहीये असं म्हणायला हरकत नाही किंबहुना याची दखल घेऊनच सोफिया नावाच्या रोबोला सौदी अरेबियानं त्यांचं नागरिकत्वही दिलं आहे कोणत्याही देशाचं नागरिकत्व मिळवणारी ती जगातली पहिली रोबो आहे तिला मिळालेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर ती माणसांशी त्यांच्या भाषेत संवाद साधू शकते आणि बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर माणसाप्रमाणे भावही असतात सध्या ती फक्त इंग्लिश आणि चायनीज भाषेत बोलू शकते पण लवकरच ती जगातली कोणतीही भाषा बोलू शकेल बोलताना ती तिच्या चेहऱ्यावर तिच्या बोलण्यानुरूप पन्नास प्रकारचे भाव दाखवू शकते अरे पण याला काही या अंत आहे की नाही असं झालं तर जगातली माणसाची गरजच संपून जाईल तुझी भीती अगदी सार्थ आहे बघ इलॉन मस्क आणि स्टीफन हॉकीन्स सारख्या तज्ज्ञांनाही यात अख्ख्या मानवजातीसाठी फार मोठा धोका दिसतोय धोका कसला आपली सगळी कामं जर संगणक त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पार पाडत असेल तर बरंच आहे की आपल्याला असा एक संगणक किंवा रोबो का काय म्हणतोयस तो दे माझ्याकडे पाठवून त्याला फक्त मेनू सांगायचा तो करेल स्वयंपाक सगळा आणि आपलं जेवण झालं की भांडी पण घासून ठेवेल जागेवर मी फक्त टी व्हीवर सिरियल्स बघत बसेन उगाच घाबरण्यासारखं काय आहे त्यात अगं मानवी बुद्धिमत्तेला मानवाच्या भावनांची आणि विवेकाची जोड आहे असं आहे म्हणूनच मानवाचा आजवर विकास झालेला आहे उद्याच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्तेला अशी जोड देण्याचा विवेक मानवानं जपला तरच हे तंत्रज्ञान त्याला फलदायी ठरणार आहे असं झालं नाही तर हे तंत्रज्ञान मानवजातीसाठी भस्मासुराचा अवतार ठरेल असंही अनेकांना ठामपणानं वाटते पण असं होईल असं वाटतं तुला कारण जगाचा इतिहास असं सा सांगतो की विवेकशून्य बुद्धिमत्ता ही सदैव जगाला संहाराकडे घेऊन गेलेली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले यंत्रमानव त्यांची आज्ञावलीही बदलू शकतात आणि तेही मनुष्याच्या शिकण्याच्या गतीपेक्षा अधिक वेगानं भविष्यातील यंत्रमानवांना अशी अफाट परंतु विवेकशून्य कृत्रिम बुद्धिमत्ता प्राप्त झाली तर उद्याचं जग काही वेगळंच असेल माणसांच्या जगात त्यांच्या मदतीसाठी संगणक असण्याऐवजी संगणकांच्या जगात त्यांच्या नियंत्रणाखालची माणसं असतील त्या परिस्थितीमध्ये भविष्यात जग माणसाच्या मर्जीनं न चालता संगणकाच्या नियमानुसार चालेल अशी सार्थ भीती आज तज्ज्ञांना वाटते शुभ शुभ बोल रे बाबा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ता जेवायला काय करायचं सा ते सांगा मला पटापट आज तरी मलाच करायचा स्वयंपाक तुझा तो कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला रोबो माझी कामं करायला ना येणार नाहीये बरं का <laughs> <रे, रे, रे। laughs> विज्ञान प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेल्या स्वागत उद्याचे या विज्ञान मालिकेतील भाग पाचवा श्रोते हो आताच आपण ऐकलात आजच्या भागाचं शीर्षक होतं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आजची स्थिती लेखक होते मकरंद भोसले यातील सहभागी कलावंत मुलगा ओंकार घळसासी मुलगी निधी पेडणेकर आई माधुरी लोणकर आणि मामा उमेश घळसासी निर्मिती सहाय्य पूजा काळे सहकार्य मराठी विज्ञान परिषद मुंबई सादरकर्ते विनायक मोरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती